जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही जर पोलीस भरती दोन हजार बावीस ची तयारी करत असाल आणि त्यात तुम्ही सिलेक्ट होऊ इच्छिता आणि मित्रांनो तुम्ही जर परिपूर्ण जर असाल तर मित्रांनो आरंभ यशस्वी वाटचालीनंतर टिक्कर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे संकल्प बॅच संकल्प वर्दीचा पोलीस अधिकारी बनण्याचा तर मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंटवर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बॅच घेऊन आलेलो आहोत संकल्प बॅच तर मित्रांनो या बॅच ची काय वैशिष्ट्य असणार आहेत आम्ही तुम्हाला काय काय या बॅच मधून देणार आहोत ते आज आपण थोडक्यात पाहणार आहोत सर्वात पहिला आणि महत्वाचं आहे आणि आपण काय काय या बॅच मध्ये घेणार आहोत ते बघूया सर्वात पहिला विषय येतो मराठी व्याकरण स्कोरिंग सब्जेक्ट त्याच्यानंतर त्या खालोखाल बुद्धिमत्ता अंक गणित आणि मित्रांनो सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान चालू घडामोडी हे सर्वच्या सर्व विषय तुम्हाला याच बॅच मध्ये भेटणार आहेत त्याच्यानंतर कालावधी म्हटलं बॅचचा तर तीन महिन्याचा कालावधी आपला असणार आहे जर तीन महिन्यामध्ये जर आपला सिलेबस कव्हर झाला नाही तर मित्रांनो तीन प्लस महिने असा आपल्या बॅचचा कालावधी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला घटकानुसार लेक्चर असणार आहेत प्रत्येक घटकानुसार मग ते बेसिक पासून तर डायरेक्ट ऍडव्हान्स पर्यंत असणार आहे डायरेक्ट आपण काठीण्य पातळी नाही गाठत बेसिक पासून एकदम जे विद्यार्थी पोलीस भरतीची नवीन तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम एबीसीडी पासून म्हटलं तरी काय हरकत नाही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत त्याच्यानंतर मित्रांनो दररोज आपलं चार तास लाईव्ह लेक्चर असणार आहे म्हणजे आपण आम्ही जे तुम्हाला शिकवणार आहोत ते तुमच्या डायरेक्ट ऑन द स्पॉट तुम्ही तिथे काही कमेंट करू शकता काही अडलं तर त्यामुळे आपण लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातूनच आपले लेक्चर घेणार आहोत आणि हे जे लेक्चर आम्ही घेणार आहोत ते लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो एक वर्षापर्यंत कितीही वेळा हे लाईव्ह लेक्चर रेकॉर्डच्या स्वरूपाच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपला जे स्टडी मटेरियल काय असणार आहे तर स्टडी मटेरियल मध्ये आम्ही जे तुम्हाला रोज शिकवणार आहोत ते त्याची पीडीएफ तुम्हाला त्याच दिवशी भेटणार आहे सर्व विषयांच्या पीडीएफ तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहेत सराव परीक्षा जेवढा आपण अभ्यास करतो त्याच्या दुपटीने आपला सराव पाहिजे तरच आपण आपलं ध्येय पूर्ण करू शकतो तर सराव परीक्षा म्हटलं तर आपण आपल्या बॅच मध्ये घटकानुसार जो घटक आपण शिकवणार आहोत त्याच्यानंतर लगेचच आपण टेस्ट घेणार आहोत मग प्रत्येक विषयानुसारही त्याच्यामध्ये पंधरा पेक्षा जास्त शंभर मार्काचे सराव पेपर तुम्हाला भेटणार आहेत आणि जिल्हा विशेष आपले सराव पेपर असणार आहेत जेवढे जिल्हे आहेत जिल्ह्यानुसार आपले जसे पेपर होतात त्याचप्रमाणे जिल्हा विशेष सराव पेपरही या बॅच मध्ये घेण्यात येणार आहेत त्याच्यानंतर आपलं जिल्हा विशेष व्हिडिओ प्लस एमसी क्यू म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची कुठली ना कुठली म्हणजे कानाकोपऱ्यातलं एखादं गाव असेल त्या गावात गावा काय आहे काय नाही ते सर्व ते त्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत त्या जिल्ह्यावरच्या प्रश्नांचे प्लस एमसी क्यू तुम्हाला भेटणार आहेत बहुपर्यायी शंभर प्लस प्रश्न जिल्ह्यावरचे तुम्हाला विश्लेषणासहित भेटणार आहेत सराव परीक्षा जसं आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार असणार आहे विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे रँकिंग अतिशय आहे तर मित्रांनो हे रँकिंग तुम्हाला संकल्प बॅच मध्ये भेटणार आहे चालू घडामोडी अतिशय महत्वाची असते आठवडी चालू घडामोडी म्हणजे या आठवड्यात काय झालं महिन्यामध्ये काय काय चालू घडामोडी घडल्या पूर्ण वर्षामध्ये काय घडल्या ते सर्व तुम्हाला चालू घडामोडी आपल्या संकल्प बॅच मध्ये भेटणार आहेत आणि त्यासोबतच चालू घडामोडीवर सुद्धा सराव पेपर तुम्हाला भेटणार आहेत म्हणजे कुठूनही आयोगाने जर प्रश्न विचारला करंट तर एकही प्रश्न असा असायला नको की तो तुम्हाला माहितच नव्हता तर हे सर्व आपण आपल्या संकल्प बॅच मध्ये तुमच्याकडून करून घेणार आहोत पी क्यू म्हणजे मागील वर्षातील ज्या प्रश्नपत्रिका असतात त्या सर्व प्रश्नपत्रिकांचे तुम्हाला प्रश्नासहित पूर्ण चारही पर्याय सहित विश्लेषण आम्ही तुम्हाला देणार आहोत तर मित्रांनो फॅकल्टी अतिशय महत्वाची असते कारण आपल्याला जे शिक्षक शिकवणार आहेत त्यांना नक्की या फील्डमध्ये किती अनुभव आहे किंवा किती कितपत चांगलं नॉलेज ते आपल्याला देऊ शकतात हे सर्वांसाठी अतिशय महत्वाचं असतं तर पोलीस भरतीमध्ये सर्वात महत्वाचा पहिला विषय येतो मराठी व्याकरण मराठी व्याकरण हा विषय या बॅच मध्ये शुभांगी मॅडम शिकवणार आहेत त्यांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर विश्वास सर अंकगणी शिकवणार आहेत त्यांनाही या फील्डमध्ये फोर प्लस वर्षाचा अनुभव म्हणजे चार वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव विश्वास सरांना पोलीस भरतीमध्ये शिकवण्याचा आहे त्याच्यानंतर मधुरा मॅडम बुद्धिमत्ता शिकवतात त्यांनाही सहा प्लस वर्षांचा अनुभव आहे मंगेश सर सामान्य विज्ञान शिकवतात त्यांना चार प्लस वर्षांचा अनुभव आहे पोलीस भरतीमध्ये शिकवण्याचा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय आशिष सर शिकवणार आहेत त्यांनाही तीन प्लस वर्षांचा अनुभव आहे त्याच्यानंतर चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा विषय चालू घडामोडी प्रदीप सर शिकवणार आहेत त्यांनाही आठ प्लस वर्षांचा अनुभव आहे एवढा सर्व अनुभव घेऊन हे सर्व शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत तर तुम्ही विचार करू शकता कितपत चांगलं नॉलेज तुम्हाला भेटणार आहे तर मित्रांनो आजच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्यासाठी नाव नोंदणी फी असणार आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये ठीक आहे शंभर रुपये भरल्याच्या नंतर आपली कोर्सची फी असणार आहे फक्त दोन हजार चारशे रुपये मित्रांनो एवढं सगळं तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त चोवीसशे रुपयामध्ये त्याच्यामुळे सगळ्यांनी त्वरा करायची आहे आणि संकल्प बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे कारण आपलं ऍडमिशन रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे दोन मार्च दोन हजार बावीस पासून ह्याच्यामध्ये लिमिटेड सीट असणार आहे म्हणजे मर्यादित जागा असणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्वरा करायची आहे घाई करायची आहे आणि कोणाला काही डाऊट असेल तर खाली आपला व्हॉट्सअप नंबर दिसत आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्हाला जी काही शंका असेल बॅच बद्दल काहीही विचारायचं असेल तर तुम्ही कॉल करू शकता ह्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे पण नक्की घ्यायचं तर कुठे तर, तर मित्रांनो प्ले स्टोअर वर आपली टिक्कर म्हणून ऍप आहे ठीक आहे टिक्कर म्हणून आपल्या आप ॲपचं नाव आहे तिथे प्ले स्टोअर वर जाऊन तुम्ही टिक्कर नाव टाकून आपली ॲप आप डाउनलोड करू शकता जर तुम्हाला हेही जर कठीण वाटत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि काही जर अडचण आली तर वरती तुम्हाला नंबर दिसत आहे या नंबरवर कॉल करून तुम्हाला बॅच बद्दल काही माहिती हवी हो असेल ज्या शंका असतील त्या क्लिअर करा तर मित्रांनो त्वरा करा संकल्प बॅच मध्ये ऍडमिशन घ्या आणि जाता जाता एवढं सांगतेय की विकल्प मिलेंगे बहुत मार्ग भटकाने के लिए विकल्प मिलेंगे बहुत मार्ग भटकाने के लिए संकल्प एक ही काफी आहे मंजिल तक जाने के लिए आणि तुमच्या मंजिल पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सर्व शिक्षक वृंद करणार आहोत तर मित्रांनो त्वरा करा संकल्प बॅच मध्ये ऍडमिशन घ्या जय हिंद